आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजी येथील बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ 17 डिसेंबर रोजी माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केला आहे. माजी खासदार कल्लापाना आवडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सभासदांना भेट वस्तू प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक संस्थेचे चेअरमन मदन कारंडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. संस्था मंजुरीला निर्बंध असतानाही तत्कालीन फलोत्पादन राज्यमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष बाब म्हणून पतसंस्था नोंदणी मंजूर करून देण्यात मोलाची मदत केली आहे. 24 फेब्रुवारी 1992 रोजी बालाजी पतसंस्थेची स्थापना झाली. 3 कर्मचारी, 500 सभासद व 1 लाखाच्या भागभांडवलावर संस्था चालू झाली आणि काळानुसार बदल स्वीकारत सतत नवनवीन संकल्पना डोळ्यासमोर ठेवून संस्थेने दमदार प्रगती केली आहे. एप्रिल 2001 मध्ये संस्थेचे कामकाज संगणकीकृत झाले. आधुनिकतेची कास धरून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली कोअर बँकिंग प्रणाली सुरू केली. संस्थेच्या सन 2012-13 वार्षिक अहवालास सहकार भारतीचे मुखपत्र असलेल्या सहकार सुगंध यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रात विभागातून 2रा क्रमांक या संस्थेला मिळाला. आज अखेर संस्थेची सभासद संख्या 8,631 इतकी असून वसूल भागभांडवल 3,81,00,000 आहे. संस्थेकडे ठेवी 66,22,00,000 इतके असून कर्जे 49,33,00,000 आहे. संस्थेची गुंतवणूक 32,73,00,000 इतकी असून निधी 9,73,00,000 इतकी आहे. संस्थेचा निव्वळ NPA 0% आहे. अहवाल सालातील निव्वळ नफा 1,76,00,000 इतका झाला आहे. सभासदांना नियमितपणे 10% लाभांश संस्थेने दिला आहे. संस्थेने वस्त्रोद्योग, महिला बचत गट, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग यासारख्या सर्वच उद्योगांना कर्ज पुरवठा करतानाच अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवली आहेत. संस्थेच्या सर्व इमारती स्वमालकीच्या असून विनम्र व तत्पर सेवा ग्राहकांना या ठिकाणी मिळते. संस्थेचे स्वतःचे डाटा सेंटर असून ग्राहकांना प्रत्येक व्यवहाराची माहिती SMS द्वारे पुरवली जाते. नेट बँकिंग सुसज्ज कार्यालय संचालक व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण संस्थेमार्फत दिले जाते. महिला बचत गटातील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी यशस्वी उद्योजिका पुरस्कार दिला जातो. दरवर्षी मानव संशोधन व विकास अंतर्गत कर्मचारी गौरव दिन साजरा केला जातो. यावेळी आदर्श कर्मचारी यांना पुरस्कारानं गौरविण्यात येतं. आता या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगतानिमित्त 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते सभासदांना भेट वस्तू प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. माजी खासदार कल्लापाना आवडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष AY पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, तालुका उपनिबंधक मनोहर माळी, उद्योजक उदय लोखंडे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेवक शशांक बावसकर, शाहू आघाडीचे पक्षप्रदोत विठ्ठल चोपडे, उदयसिंह पाटील, संजय कांबळे यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थापक मदन कारंडे यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन विनायक जोशी, संचालक गजानन कडोलकर, सुनील पाटील, शिरीष कांबळे, भगवान कांबुरे, मोहनोहर जाधव, दत्तात्रय जाधव, विजय बाबर, संजय झुंजकर, सतीश दरिबे, शीतल दत्तवाडे, कादर तहसीलदार, संजय घायतिडक, कल्लेश्वर वाघमोडे, शिवाजी कारंडे, विजयश्री आमटे, वैशाली कडोलकर, बबिता माछरे, राजेंद्र पारीख, विजय पाटील, संदीप जाधव, सचिन शिंदे, दीपक लोले, सरव्यवस्थापक दिनेश रेंदाकळ आदी मान्यवर उपस्थित होते.